आजची आपली रेसिपी आहे फोडणीचा भात, आणि हा फोडणीचा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. एकदम सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. बॅचलर्स लोकंसुद्धा अगदी सहजपणे इतका टेस्टी असा फोडणीचा भात नक्कीच बनवू शकतील. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. फोडणीचा भात बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 1/2 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ अशी मिक्स डाळ घेतलेली आहे. आणि आता हे तांदूळ आणि डाळ पाण्याखाली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 3 ते 4 वेळा मी ही तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे. आणि हा फोडणीचा भात बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्याची गरज नाही. आपल्याला फक्त लागणार आहे थोडासा उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर बारीक चिरलेली, 1/2 लिंबू आणि अर्थातच तांदूळ आणि डाळ जे आधी आपण धुवून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीचा भात बनवायला सुरुवात करूयात. हा फोडणीचा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. एक छोटासा सुंदर असा कुकर आहे माझ्याकडे. आणि आता या कुकरमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे मस्त तडतडू द्यायचे आहेत. जिरे तडतडले की याच्यामध्ये आपण उभा पातळ चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे. 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे. कांदा इथे थोडासा परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूण जे थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. याऐवजी तुम्ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल. आता ही आलं आणि लसूण कांद्यासोबत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा ॲड करायचा आहे आणि बटाटासुद्धा कांद्यासोबत 1-2-3 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत. 2 मीडियम साईजचे टोमॅटो थोडेसे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता हा टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो इथे थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून झालेला आहे. कांदा आणि बटाट्यासोबत तो अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद ॅड करायची आहे आणि 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा ॲड करू शकता. आणि आता गॅसचा फ्लेम थोडासा स्लो करून हे सगळे मसाले कांदा, टोमॅटो, बटाट्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 लिंबाचा रस पिळायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे फोडणीचा भात खूप टेस्टी होतो. तुम्ही नक्की याच्यामध्ये लिंबाचा रस वापरा. त्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ ॲड करायची आहे, जी आपण सुरुवातीला धुवून ठेवलेली होती. आणि आता ही तांदूळ आणि डाळ सगळ्या मसाल्यासोबत व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण 1/2 चमचा तूप ॲड करायचं आहे. तूप याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. पण जर तूप फोडणीच्या भातामध्ये थोडंसं वापरलं तर फोडणीचा भात खूपच स्वादिष्ट होतो. तूपसुद्धा या भातासोबत किंवा मसाल्यासोबत अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. इथे मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि हे पाणी मी थंड ॲड केलेलं आहे.
दोन वाटी तांदळासाठी मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि आता कुकरचं झाकण बंद करून याला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा फोडणीचा भात शिजवून घ्यायचा आहे। आणि शिट्ट्या होत असताना गॅसचा फ्लेम एकदम हाय ठेवायचा नाही, मीडियम टू हाय अशा फ्लेमवरती आपल्याला कुकरच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे कुकरमधला जो भात आहे तो अगदी व्यवस्थितपणे शिजला जातो। चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण कुकरचं झाकण काढून पाहूयात की आपला फोडणीचा भात कसा झालेला आहे। वाव, खूप मस्त सुगंध सुटलेला आहे या फोडणीच्या भाताचा आणि भातसुद्धा एकदम मस्त असा मोकळा सुटसुटीत शिजलेला आहे। पाहू शकता तुम्ही किती छान असा फोडणीचा भात आपला तयार झालेला आहे। आता हा गरमागरम फोडणीचा भात आपण लगेचच सर्व करूयात। आता याच्यावरती थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवूयात आणि थोडंसं लिंबू। एकदम मस्त असा हा आपला फोडणीचा भात इथे तयार झालेला आहे। एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे। तुम्हीसुद्धा हा फोडणीचा भात एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून शेजारीच बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कोणतीही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही। आता एन्जॉय करा फोडणीचा भात। पुन्हा आपण भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।